नमस्कार मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात मोटिवेशनल टॉक्स असतात बेसिक कुकिंग टिप्स असतात त्याचप्रमाणे आता आपली कोरोना जनजागृती ही सेरीजसुद्धा चालू आहे आज आपण लिंबू पाण्याचे फायदे बघणार आहोत तर सगळ्यात पहिली गोष्ट ज्यांना लिंब सहन होत नाही त्यांनी काय करायचं ज्यांना त्यांनी लिंबू पाण्यामध्ये थोडंसं सेंदे लोण आणि काला नमक घाला आणि काळी मिरीची पावडर घाला थोडासा हिंग आवडत असेल तर घालायला हरकत नाही हे जर का तुम्ही ॲड केलं तर तुम्हाला लिंबूचा कधीही त्रास होणार नाही कारण काही जणं म्हणतात की आम्हाला लिंबाने ॲसिडिटी होते पोटात जळजळतं हार्ट बर्न होतं तर असं काहीही होणार नाही मात्र ते रिकाम्या पोटी घेऊ नका जेवण झाल्यानंतर घेतलं तरी लिंबू पाणी काही हरकत नाही ज्यांना त्रास होतो त्यांच्यासाठी सांगते तसंच काहींना दात हुळहुळतात म्हणजे आंबतात मग त्यांनी लिंबू पाणी स्ट्रॉनी प्यायला काहीच हरकत नाही ज्यांना ज्यांच्या तोंडाला खूप जास्त घाणवास येतो म्हणजे काही जण अल्कोहोल घेतात स्मोकिंग करतात गुटखा वगैरे खातात नॉर्म बऱ्याच वेळेला काही औषधं असतात ती खायला लागल्यावर सुद्धा तुमच्या तोंडाला वास यायला लागतो तापानंतर सुद्धा तुमच्या तोंडाला वास यायला लागतो डायबेटीसच्या रुग्णांना सुद्धा तोंडाला वास यायला लागतो तर अशांनी दिवसातून दोन वेळेला एक एक कप म्हणजे पाव चमचा पाव लिंबू आणि एक कपभर साधं पाणी आणि त्याच्यात थोडंसं सेंदे लोण चिमटीभर एवढं टाकून तुम्ही सकाळी एकदा संध्याकाळी एकदा दिवसातून दोन वेळा कधीही घ्या म्हणजे याच्याने एकतर तुमचं डायजेशन सुधारेल बऱ्याच वेळा तोंडाला वास हा तोंडामध्ये तुमच्या तुम्ही बऱ्याच वेळामध्ये हायड्रेट झाले म्हणजे तुमचं तोंडातला ओलावा कमी झाला की तुम्हाला तोंडाला वास येत असतो किंवा इतर औषधं हो, किंवा स्मोकिंग इन्फेक्शन इन्फ्लमेशन बॅ आपले नॉर्मल बॅक्टेरिया जे असतात हेल्दी बॅक्टेरिया ते कमी झाले तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या तोंडातून वास यायला लागतो तर अशा वेळेला खूप पाणी पिणं फार आवश्यक आहे पण नुसतं पाणी आपण बऱ्याच वेळेला पिऊ शकत नाही तर तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता त्याच्यात साखर अजिबात घालायची नाही त्याचप्रमाणे ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी सुद्धा पुन्हा पुन्हा किडनी स्टोन होऊ नये म्हणून लिंबू पाणी सारखं घेतलं पाहिजे अर्थात दिवसभरात एक लिंबूच्या वर अजिबात जाऊ नका लहान मुलं असतील तर पावलिंबूच दिवसभरामध्ये द्या लि लिंबू पाणी म्हणजे त्याच्यामध्ये लिंबू सेंदेलोण आणि साधं पाणी एवढंच घालायचं काळी मिरी घातलीत तरी चालेल म्हणजे तुम्हाला डायजेशन अगदी पण काळी मिरी थोडी घालावी लागते नाहीतर ती तिखट असते तर काळी मिरी ही पचनासाठी घालायची की ज्यांना लिंबू पचत नाही किंवा ज्यांना लिंबू प्यायल्यावरती त्रास होतो अशांनी काळी मिरी घालायची आहे किंवा जेव्हा पावसाळ्याचे दिवस आहेत तर अशा वेळेला थोडंसं अल्लंसुद्धा त्याच्या चा आल्याचा रस टाकायलासुद्धा हरकत नाही म्हणजे तो कफनाशकसुद्धा होतो आणि तुम्हाला तुमच्या विटॅमिन सी जे तुम्ही घेत असता लिंबा लिंबूमार्फत तर यासाठी सुद्धा हे लिंबू पाणी खूप छान आहे तुम्ही हे पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा कंटिन्यू करू शकता तुम्हाला माहिती आहे हे बेस्ट एनर्जी ड्रिंक आहे कुठेही मिळणार आहे परंतु जर का तुम्ही बाहेरचं लिंबू पिणी पि पिणार असला तर एक लक्षात घ्या की तुमचं ते पाणी जे आहे ते स्वच्छ आहे की नाही दुसरं म्हणजे त्याच्यात शुगर ॲड केलेली नको ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या कारण लिंबू सरबत जर का लिंबू पाणी तुम्ही मागवलं तर कोण देणार नाही तुम्हाला लिंबू सरबतच मिळेल बऱ्याच वेळेला तुम्हाला लिंबू पाणी प्या म्हटलं की तुम्ही बाहेरची जे लिंबूचे जे ज्युसेस मिळतात रेडीमेड ते आणून घेता मग त्यामध्ये शुगर ॲड केलेली असते मग ते सुद्धा तेवढे काही फायदेशीर होणार नाही त्यामुळे जर का तुम्हाला मुतखडा असेल तर शुगर पूर्ण अवॉइड करा मात्र लिंबू पाणी जर का तुम्ही घेत राहिलात तर तुम्हाला पुन्हा पुन्हा जी मुतखडा व्हायची टेंडन्सी असते तीही कमी होते किंवा जर का अगदी खूप बारीक आहे आणि अजून डॉक्टरांनी तुम्हाला ऑपरेशन सांगितलेलं नाही आहे तर सकाळ संध्याकाळ दोन वेळेला एक कप भर भरून तुम्ही पाणी आणि त्याच्यामध्ये पाव लिंबाचा फोड असं तुम्ही पिळून घ्यायला काही हरकत नाही थोडंसं सेंदे लोण मात्र हे टाकायचंच त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी घेत असता त्यावेळेला बरेच जण तो गरम करून लिंबू पाणी घेत असतात तर गरम जेव्हा लिंबू पाणी करून घेत असता तर त्यावेळेला थोडीशी विटॅमिन सीची मात्रा त्यात कमी होते मग पण जरी तुम्ही गरम लिंबू पाणी घेणार असलात तरी ते लिंबू पा त्या गरम पाण्यामध्ये खाली उतरवल्यावर गरम पाणी त्याच्यामध्ये घाला किंवा ते घालून उकळू नका नाहीतर तो जरासा कडवट व्हायची शक्यता असते आणि आपल्याला विटॅमिन सीचे पूर्ण फायदे मिळत नाहीत